नमस्कार स्वागत आहे तुमचं सिंपली मराठी मध्ये आणि आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत एक्सपायर झालेल्या ब्यूटी प्रॉडक्टचे पैसा वसूल करणारे असे उपयोग तुमच्याकडे सुद्धा भरपूर असे एक्सपायर झालेले ब्युटी प्रॉडक्ट जर असतील तर ते टाकून देण्यापूर्वी हा व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की पहा याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल सुरुवात करूया आपल्या केसांच्या शॅम्पू पासून आपल्या केसांच्या सुरक्षितेसाठी आपण बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे हेअर शॅम्पूज हे वापरत असतो प्रत्येक शॅम्पू हा आपल्याला सूट होईल असं नाही त्यामुळे घरात आणलेले हे बरेचसे महागडे शॅम्पू आपल्याला सूट होत नाही मग हे शॅम्पू असेच पडून ते एक्सपायर होऊन जातात बराचसा पैसा आपण याला मोजलेला असतो त्यामुळे हे है हेअर शॅम्पू आपल्याला टाकूनही देऊशी वाटत नाही मग अशा वेळेस हे महागडे शॅम्पू आपण कुठे वापरात आणू शकतो तर घरातल्या बऱ्याचशा अशा वस्तू क्लिनिंगसाठी हेअर शॅम्पू तुम्ही वापरू शकता जसं की रोजच्या वापरातील आपले हेअर ब्रश हेअर कोम्स जे तेल किंवा डॅन्ड्रफमुळे वगैरे खूपच काळे तेलकट चिकट झालेले असतात तर ते असे हेअर कोम्स हेअर ब्रश स्वच्छ करण्यासाठी तुम्ही या शॅम्पूचा वापर करू शकता आणि त्यासाठी एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये काही ड्रॉप्स आपल्याला या एक्सपायर झालेल्या हेअर शॅम्पूचे ॲड करायचे आहेत हे छान मिक्स करा आणि त्यानंतर जेवढे काही हेअर कोम्स आहेत ते याच पाण्यामध्ये अगदी पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत घाला वीस मिनटानंतर आता एखाद्या जुन्या टूथब्रशच्या सहाय्याने याचे जे ब्रिसल्स आहेत ते स्वच्छ करा तर तुम्ही पाहाल कोमट पाणी आणि या हेअर शॅम्पूच्या मदतीने हे कंगवे अगदी छान स्वच्छ झालेले असतील हेअर कोम आणि हेअर ब्रशप्रमाणेच आपल्याकडे मेकअप करण्यासाठी जे मेकअप ब्रश किंवा ब्युटी ब्लेंडर असतात हे सुद्धा मेकअपचे प्रॉडक्ट लावल्यामुळे खूपच खराब झालेले असतात तर असे हे मेकअप ब्रश किंवा ब्युटी ब्लेंडर स्वच्छ करण्यासाठीसुद्धा तुम्ही या शॅम्पूचा वापर करू शकता तर थोड्याशा पाण्यामध्ये काही ड्रॉप्स आपल्याला या हेअर शॅम्पूचे ॲड करायचे आहेत त्यामध्ये जेवढे काही आपले मेकअप ब्रश आहेत ब्युटी ब्लेंडर आहेत ते अगदी काही मिनटासाठी भिजत घालायचे त्यानंतर स्वच्छ पाण्याने ते धुवून आपल्याला ड्राय करायचे तर तुम्ही पाहाल शॅम्पूमुळे ते छान अगदी क्लीन झालेले असतील अशाच प्रकारे आपल्या घरातील जे उलन क्लॉथ्स असतात जे स्वच्छ करण्यासाठी आपल्याला इझीसारखं एक सॉफ्ट लिक्विड हवं असतं ते जर आपल्याकडे नसेल तर अशा वेळेस तुम्ही या हेअर शॅम्पूचा वापर हे उलन कपडे स्वच्छ करण्यासाठी करू शकता भरपूर अशा हेअर शॅम्पूज प्रमाणे आपण बरेचसे हेअर कंडिशनरसुद्धा आपल्या केसांसाठी ट्राय करत असतो त्यातले बरेचसे कंडिशनर आपल्या केसांना काही सूट होत नाही मग अशा वेळेस हे कंडिशनर घरात पडून राहण्यापेक्षा त्याचा वापर तुम्ही कपड्यांच्या फॅब्रिक सॉफ्टनरसारखा त्याचा वापर करू शकता ज्यामुळे तुमचे कपडेही सॉफ्ट राहतील त्याचप्रमाणे कंडिशनरला स्वतःचा असा एक छान सुगंध असतो तोही आपल्या कपड्याला लागेल तर कंडिशनरचा असा वापर सुद्धा तुम्ही नक्की करू शकता चला आता बोलूया आपल्या स्किनवर यूज होणाऱ्या मॉइश्चरायझर किंवा बॉडी लोशन बद्दल सीजन वाईज आपण मॉइश्चरायझर किंवा लोशन हे बदलत राहतो बऱ्याच वेळ हे लोशन असे शिल्लक राहतात आणि ते एक्सपायर होतात आणि या बॉडी लोशनवरती आपण भरपूर पैसाही खर्च केलेला असतो त्यामुळे आता हे टाकून देण्यापेक्षा त्याचा वापरही तुम्ही नक्कीच करू शकता तर आपल्या घरामध्ये जे काही लेदरचे शूज असतील त्याची चमक जर निघून गेलेली असेल तर थोडंसं मॉइश्चरायझर किंवा बॉडी लोशन आपल्याला घ्यायचं आहे आणि या शूजवरती आपल्याला लावायचं आहे तर तुम्ही पाहाल चमक निघून गेलेले हे शूज पुन्हा चमकायला लागतील त्याचबरोबर आपल्याकडे लेदरच्या काही बॅग पर्स हँडबॅगही असतात काही दिवसाच्या वापरानंतर त्याची ही चमक निघून गेलेली असते तर अशा या बॅग्स किंवा लेदरच्या अशा बऱ्याचशा वस्तू मग ते बेल्ट वगैरे सुद्धा चमकवण्यासाठी तुम्ही या बॉडी लोशन किंवा मॉइश्चरायझरचा वापर करून या वस्तू पुन्हा नव्यासारख्या चमकू शकता चला आता बोलूया लिप बाम्स बद्दल लिप बाम सुद्धा पूर्णपणे कधी संपत नाही आणि आपण नवीन नवीन ते ट्राय करत असतो तर अशा एक्सपायर झालेल्या लिप बामचा उपयोग आपण घरात असलेल्या बॅग्स ज्यांना चेन लागलेली असते बऱ्याच दिवसांनी या बॅग्स काढलेल्या असतात त्यामुळे या चेन थोड्याशा हार्ड चालतात तर अशा या हार्ड चेन पुन्हा सॉफ्ट होण्यासाठी यावरती थोडंसं बाम तुम्ही लावू शकता अशाच प्रकारे आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणात जॅकेट्स असतात जर्किंग्स वगैरे असतात स्वेटर्स असतात ज्यांना चेन लागलेली असते तर अशा चेन जर हार्ड चालत असतील तर त्या पुन्हा सॉफ्ट चालण्यासाठी एक ते दोन वेळा त्यावरती लिप बाम फिरवा तर तुम्ही पाहाल अगदी हार्ड चालणारा या चेन पुन्हा सॉफ्ट चालवू लागतील अशाच प्रकारे आपल्या घरामध्ये भरपूर असे दरवाजेही असतात ज्याचे जे नॉब्स किंवा हिंजेस बऱ्याच वेळा आवाज करतात जे खूप इरिटेट करणारे असतात तर अशा दरवाज्यांचे आवाज बंद करण्यासाठी सुद्धा त्याच्या नॉब्स किंवा हिंजेसवरती तुम्ही हे लिप बाम लावून ठेवू शकता त्यामुळे हे आवाज नक्कीच बंद होतील इतर ब्युटी प्रोडक्टप्रमाणे आपल्याकडे महागडे असे परफ्युम्स अत्तर बॉडी स्प्रेही असतात ते जर एक्सपायर झाले तर इतके महागडे परफ्यूम टाकून द्यायला सुद्धा अगदी जीवावर येतं खूप वाईट वाटतं मग असे एक्सपायर झालेले परफ्यूम्स फेकून देण्यापेक्षा त्याचा वापर तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा बाथरूममध्ये ॲज अ रूम फ्रेशनर म्हणून करू शकता या एक्सपायर झालेल्या वा परफ्यूमचा वापर जर आपण रूममध्ये किंवा बाथरूममध्ये जर स्प्रे केला तर अगदी सुगंधी असं वातावरण आपल्या घरामध्ये तयार होतं या परफ्यूम्सप्रमाणेच भरपूर अशा फ्लेवरचे इसेन्शियल ऑइलसुद्धा आपल्याकडे असतात जे एका एक वयस्काही काही संपत नाही मग अशा इसेन्शियल ऑइलचा तुम्ही घरातील एअर डिफ्युजरमध्ये वापर करू शकता तर या एअर डिफ्युजरमध्ये थोडंसं पाणी आणि थोडेसे हे इसेन्शियल ऑइल ॲड करा आणि त्याचा वापर कराल तर तुम्ही पाहाल तुमचं घरसुद्धा छान सुगंधित करण्यासाठी या एक्सपायर झालेल्या इसेन्शियल ऑइलचा नक्कीच वापर केला जाऊ शकतो या ब्युटी प्रोडक्टप्रमाणेच बरेचसे असे ब्युटी टूल्ससुद्धा आपल्याकडे असतात जसं मेक की मेकअप ब्रश किंवा हे ब्युटी ब्लेंडर बऱ्याच दिवसाच्या वापरानंतर हे जे ब्रश असतात ते थोडेसे हार्ड होऊ लागतात जे आपण आपल्या स्किनवर काही वापरत नाही मग अशा ब्रशचा वापर तुम्ही घरातील खूप डेलिकेट अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वच्छ करण्यासाठी करू शकता जसं की कीबोर्ड किंवा की छोट्या मोठ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्यामध्ये हा ब्रश अगदी सहज पोचतो आणि स्वच्छताही व्यवस्थित होते या ब्रशप्रमाणे ब्युटी ब्लेंडर सुद्धा लवकर खराब होतात जे आपण टाकून देतो परंतु हे ब्युटी ब्लेंडर टाकून न देता याचासुद्धा उपयोग तुम्ही बऱ्याचशा आर्ट अँड क्राफ्ट ॲक्टिव्हिटीसाठी जिथे आपण छोटेसे स्पंज म्हणून वापर करतो तर या स्पंज ऐवजी या ब्युटी ब्लेंडरचा वापर करून सुद्धा छान पेंटिंग आर्ट ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकता इतर ब्युटी प्रोडक्टप्रमाणेच सगळ्यात जास्त आणि कॉमनली वापरण्यात येणारा टॅल्कम पावडर म्हणजेच फेस पावडर जे आपल्या सगळ्यांकडेच असते बऱ्याच वेळ ही शिल्लक राहते आणि एक्सपायर होते तर एक्सपायर झालेल्या या टॅल्कम पावडरचे पैसे वसूल करणारे असे उपयोग ऑलरेडी मी आपल्या चॅनेलवरती शेअर केलेले आहेत ते जर तुम्ही पाहिले नसतील तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला याच व्हिडिओच्या एंडला देईल ती सुद्धा एकदा तुम्ही नक्की चेक करा नेलपेंट लावायला आपल्या सगळ्यांनाच खूप आवडतात त्यामुळे भरपूर प्रमाणात आणि भरपूर कलरच्या नेलपेंट आपल्या सगळ्यांकडे असतात बऱ्याच वेळ त्या वापरून होत नाही मग त्या एक्सपायर होतात किंवा बऱ्यापैकी त्या कोरड्या होऊ लागतात मग अशा एक्सपायर झालेल्या नेलपेंटचा वापर तुम्ही बरेचसे ज्वेलरी पुन्हा डेकोरेट करण्यासाठी करू शकता जसं की इथे माझ्याकडे एक ज्वेलरी आहे त्यामधले बरेचसे डायमंड मोती वगैरे जर पडलेले असतील तर या कलरफुल नेलपेंटचा वापर करून पुन्हा ही ज्वेलरी तुम्ही अगदी नव्यासारखी करू शकता तर याच कलरची नेलपेंट जर तुमच्याकडे असतील तर जि जिथे हे मोती पडलेले डायमंड पडलेले तिथे पुन्हा नेलपेंटनी आपल्याला असं छान डेकोरेट करायचं आहे तर तुम्ही पाहाल तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की नेलपेंट लावून आपण ही ज्वेलरी छान डेकोरेट केलेली आहे तुमच्याकडे जर ट्रान्सपरंट कलरची नेलपेंट असेल तर ज्वेलरीवरची चमक जर गायब झालेली असेल तर ती पुन्हा चमक आणण्यासाठी तुम्ही इथे ट्रान्सपरंट नेलपेंटचा सुद्धा वापर करू शकता चला आता बोलूया या मस्काराबद्दल बऱ्याच वेळ मस्कारा वे काही का संपत नाही तो ड्राय होऊन जातो तर या ड्राय झालेल्या मस्काराचा तर नाही पण यामध्ये जे ब्रश असतात त्याचा वापर तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी करू शकता तर याचा वापर करून तुम्ही तुमचे आयब्रो सेट करू शकता किंवा तुम्ही जर एखादी हेअरस्टाईल केलेली असेल आणि त्या हेअरस्टाईलमधून अगदी छोटे छोटे बेबी हेअर्स जर असे उडत राहतील तर ते सेट करण्यासाठी या ब्रशवरती थोडंसं हेअर स्प्रे आपल्याला स्प्रे करायचं आहे आणि या मस्काराच्या ब्रशने आता हे है, बेबी हेअर्स तुम्ही सेट करू शकता सो so, फ्रेंड्स एक्सपायर झालेल्या या ब्युटी प्रोडक्टचे हे पैसे वसूल करणारे उपयोग तुम्हाला थोडे जर उपयोगाचे वाटले असतील आणि माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा यातली कुठली टीप तुमच्यासाठी उपयोगी होती हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तुमच्याकडे सुद्धा एक्सपायर ब्युटी प्रोडक्टचे काही टिप्स असतील तर ते मला शेअर नक्की करा आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय लगेच सबस्क्राईब करा हे अगदी फ्री आहे सबस्क्राईब बटनसमोर एक नोटिफिकेशन बिल आहे ಪ್ರೆಸ್ ಕರಾಯ ವಿಸರುಕ